शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूले। प्रेक्षक बंधूंनो नमस्कार, इनवीसीएनच्या doctor.com या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मी संजय मिरे स्वागत करतोय। प्रेक्षक बंधूंनो, आज आपल्याला सांगताना अत्यंत आनंद होतोय की आज इनवीसीएनच्या स्टुडिओमध्ये एक असे योद्धा आणि असे व्यक्तिमत्व डॉक्टर राहुल पवार आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पण डॉक्टर साहेब नमस्कार, पण सर्वप्रथम मी त्यांच्या संदर्भात आपल्याला अशी माहिती देऊ इच्छितो की डॉक्टर राहुल पवार यांचा जन्मदिनांक 1 जून 1993 ला बुलढाणा येथे झालेला आहे। डॉक्टर राहुल यांनी MBBSचे शिक्षण नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील NKP साळवे मेडिकल कॉलेज आणि लता मंगेशकर हॉस्पिटल येथे केलेले आहे। कोरोना महामारीशी दोन हात करायला सज्ज असलेले डॉक्टर राहुल पवार आपल्या स्टुडिओत आलेले आहेत। त्यांना आपण कोरोना व्हायरस या संक्रमणाचे लक्षण आणि त्यावर असलेले उपाय आणि खंबीरपणे कोरोना संक्रमितांच्या पाठीशी उभे राहून वेळ प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून त्यांचे प्राण कसे वाचवितात यावर आपण इनबिसेनच्या doctor.com या कार्यक्रमा अंतर्गत गो कोरोना गो यावर बातचीत करूया आपल्या पाहुण्यांशी। सर, सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी पुनश्च एकदा आपले स्वागत करतोय। आणि डॉक्टर राहुल साहेब, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण एक उच्च शिक्षित परिवारातील आहात आणि आपण आपले जे शिक्षण आहे उच्च शिक्षण झालेले आहेत, असे असताना आपण इतरही क्षेत्रांकडे वळू शकला असता, जसे नाट्यक्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, बरेच असे क्षेत्र आहे, अभियांत्रिकी असेल, पण इकडे न वळता आपण नेमकं वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे वळलात, यामागचं नेमकं कारण काय असावं, काय वाटतं तुम्हाला? बरोबर संजयजी, खरं तर म्हणजे एक मन आहे अशी की परिस्थिती माणसाला खूप काही शिकून देते, तर त्याच एक परिस्थिती आमच्यावर आली होती अशी की पवार कुटुंबावर आली होती, अशा गोष्टी झाल्या होत्या आमच्या, म्हणजे खराब परिस्थिती आली होती। तर तेव्हा असा काळ होतो 2005 आणि 2006 की आमच्या, म्हणजे माझे मोठे वडील मधुकर पवार हे प्राध्यापक होते नगर परिषदेला, तर त्यांना कॅन्सर झाला होता असं डिटेक्ट झालं होतं। तर त्यावेळे म्हणजे आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं कॅन्सरच्या याच्यावर उपचार करणारा कोणीच नव्हतं तिथे, तर तिथून बुलढाण्यावरनं आम्हाला नागपूर इथे यावं लागलं। आणि तेव्हा परिस्थितीसुद्धा नाजूक होती, तर म्हणजे पैशाच्याच बाबतीत आणि बाकीच्या क्षेत्राबाबतीत पण, आणि कुटुंबामध्ये असं कोणी डॉक्टर नव्हतं तिथे। तर त्यावेळेस माझे वडील सगळं काही, म्हणजे आरोग्यसेवा ज्याचं सगळं हँडल करत होते पूर्ण, आणि सगळी जबाबदारी त्यांच्यावर आली होती। तर आम्ही इथे कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं आणि ॲडमिट केल्यानंतर असं माहिती पडलं होतं की त्यांची, म्हणजे एकदम लास्ट स्टेज होती कॅन्सर, आम्हाला उशिरा माहिती पडलं। तर ती वेळ एकदम फार, म्हणजे अशी कठीण होती, आणि वडिलांच्या चेहऱ्यांवर असं, म्हणजे एकदम टेन्शन असं दिसून आलं होतं की आपल्या, म्हणजे परिस्थिती पैशाची पण, राहण्याची पण, आणि दुसरी गोष्ट आपल्याला काही माहिती नाही आहे डॉक्टर मेडिकल फील्डबद्दल। आणि वडील असे दाखवत नव्हते, पण आम्हाला, माझ्या मोठ्या बहिणीला, आमच्या ताईसाहेबाला आणि आम्हाला समजून येत होतं की वडिलांवर अशी कंडिशन आलेली आहे। तर त्यावेळेपासून मग, म्हणजे आम्हाला ते दिसून आलं, तर तेव्हापासून आम्ही असं, म्हणजे ठामपणे निश्चय घेतला होता की माझ्या ताईनी आणि मी, की आम्ही डॉक्टर हे फील्ड निवड केली आणि त्याच्यामधूनच आम्हाला आरोग्यसेवाचं असं सेवा द्यायची असे विचार झाला सुरू। आणि त्याच्या त्याच पावलावर आम्ही, म्हणजे माझ्या बहिणीने सुरुवात केली याच्यामध्ये, डॉक्टर कीच्या याच्यामध्ये, तर तिच्याच पावलावर पाऊल टाकून आम्ही, मीसुद्धा आता सध्या MBBS आहे, माझी लहानी बहीण सुद्धा डेंटल आहे सध्या, आम्ही तिघ जण आता डॉक्टर आहे आणि प्रयत्न करतच आहे आम्ही की सगळ्यांना सेवा द्यायची अशी, पुढे पण असं प्रयत्न चालूच राहील, आता सुद्धा पण सुरू आहे आमचा प्रयत्न असा। खूप छान माहिती आपण दिलेली आहे की शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे, असे म्हणतात की ज्ञानासमान असे काही पवित्र दुसरे जगी, योगयुक्त काय बघावे ते अंतरी स्वय। अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर वाटचाल करायची असेल तर आपल्या सर्वांना शिक्षण घेणे अत्यंत गरजेचं आहे, आणि त्याच माध्यमातून यांनी सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे। एका ग्रामीण भागातून आलेले आज डॉक्टर राहुल पवार आज शहरांमध्ये यांचं जे कार्य आहे अगदी आम्ही जवळून बघितलेलं आहे, कारण कोरोना या महामारीशी हे दिवस रात्र लढतात आहे, त्या पेशंटची निरंतर हे सेवा देत आहेत। अशा या व्यक्तिमत्वाला आपला पुढचा प्रश्न असा आहे की सर, आपण चा मेयो हॉस्पिटल असेल किंवा मग मध्य रेल्वेचं हॉस्पिटल असेल, आतापर्यंत आपण तिथल्या
कितीतरी पेशंटला तिथले जे रुग्ण आहेत त्यांना आपण सेवा दिलेली आहे, मात्र आपले काय अनुभव येतात जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो किंवा एकूणच आपण त्याच्या ज्या वातावरणामध्ये तिथे जे असतात, काय आपला नेमका अनुभव काय येतो, काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना या संदर्भात माहिती काय देता? परिस्थिती म्हणजे माझा आयुष्याचा म्हणजे एक्सपिरियन्स मी सांगतो तुम्हाला, इंटर्नशिपच्या काळामध्ये आणि सेवा देतांच्या काळामध्ये पण सुद्धा असा एक प्रसंग आला होता आमच्या ह्याच्यामध्ये की एक वेळा म्हणजे OBGY-मध्ये होप्स गायनामध्ये आमची पोस्टिंग होती आणि तिथे एक महिला, गर्भवती महिला आली होती, सातवा महिना तिला सुरू होता आणि ती दुसऱ्या शहरामधून नागपूरला आली होती लग्न अटेंड करण्यासाठी. तर तिला सातवा महिना सुरू होता आणि सातवा महिना सुरू असताना ती एकदम तिला लेबर पेन होत होतं आणि लेबर पेन असताना ती एकदम इमर्जन्सीमध्ये कॅज्युअल्टी आली, तिला ॲडमिट केलं आम्ही, माझे मित्र सुद्धा होते त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि मग ॲडमिट केल्यानंतर असं माहीत पडलं की म्हणजे बेबीची बच्चूची मुवमेंट काही होत नव्हती पोटामध्ये, असं दिसलं आम्हाला की म्हणजे मरण पावलेला आहे बच्चू. तिची डिलिव्हरी केली, डिलिव्हरी केल्यानंतर बच्चू तर मरण पावलेलाच होता पण तिचं एक्सेसिव्ह म्हणजे खूप जास्त ब्लड लॉस झालं होतं. तर ब्लड लॉस झालं असताना तर ब्लडची फार आवश्यकता होती, तर आम्ही जिथे हॉस्पिटलमध्ये जे ब्लड बँकमध्ये जेवढे बॅग्स होते ब्लड बॅग तर ते संपले होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही हेडगेवर म्हणजे नागपूरच्या इथे मध्येच बाकी ठिकाणी आम्ही प्लेटलेट्स आणि ब्लड घ्यायला आम्ही गेलो होतो बाहेर. म्हणजे रात्रीचा वेळ होता तो 3:30-4 दरम्यान असा रात्रीचा वेळ. तर तेव्हा मी आणि माझे मित्र आम्ही अर्जंटमध्ये आम्ही तिथे गेलो. तर जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की ब्लडची आवश्यकता आहे फार, म्हणजे त्यांना नातेवाईकांना सांगितलं ब्लडची आवश्यकता आहे, तर त्यांना समजलं की पैसे लागत आहे इथे या गोष्टीमध्ये ब्लडचे किंवा बाकीच्या गोष्टीचे. तर आम्ही त्यांनी तो विचार न करता तर त्यांनी तिथून नातेवाईकांनी त्या बाईला एकटं सोडून पळ काढला तिथून. तर पळ काढला त्याच्यानंतर आम्हाला समजलं की कोणी फोन उचलत नाही, कोणी येत नाही, तर आम्ही ते न बघता त्यांचं पैशाची काळजी न करता बाकी कोणी त्यांच्यासोबत नातेवाईक आहे की नाही हे चिंता न करता आम्ही दोघंच जण म्हणजे आम्ही मित्र माझी टीम होती त्यांच्यासोबत आम्ही 3:30 ब्लड बँकमध्ये त्यांचे प्लेटलेट्सचे पूर्ण बॅग्स आणि ब्लड आम्ही आणले आणि त्या बाईला दिलं आणि 7:00 ती शुद्धीवर आली. त्याच्यानंतर मग अशी प्रोसेस झाली. तो एक प्रसंग माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये फार आठवण राहील असा अविस्मरणीय प्रसंग ज्याला म्हणतात असा तो प्रसंग तुम्ही या ठिकाणी विशद केलेला आहे. डॉक्टर साहेब, मला अजून एक प्रश्न असा करावा असं वाटतं तुम्हाला की हे तर त्या महिलेच्या संदर्भात झालं, पण जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो तेव्हा तो फार म्हणजे दुःखी असतो. तर त्याबद्दल काय अनुभव सांगता आणि त्याचे जे नातेवाईक असतात ते त्याला पूर्ण सपोर्ट करतात की काय काय सांगाल या संदर्भामध्ये? काय बरेच लोक येतात त्याच्यामध्ये दुःख म्हणजे दुःखत असतात, म्हणजे काही ना काही त्यांचा असं त्रास असते, ते त्रास घेऊन आमच्या इथे येतात आणि बरेच लोकांचं म्हणजे गरीब पेशंट येतात तर त्यांच्या ह्याच्यावर त्यांना ऍडमिट जेव्हा करतो त्यांना खाण्याची राहण्याची सोय नसते तर ते सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो त्याच्या ह्याच्यामध्ये. पण जेव्हा तो मरीज जे पण रुग्ण असतात ते म्हणजे एकदम ठीक होऊन जातात तर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असते तो आनंद आम्हाला म्हणजे फार म्हणजे चांगला वाटते तो की एकदम छान मनाला छान वाटते की आपण ही सेवा दिलेली आणि चांगलं झालेलं आहे असं काही. एक प्रकारे ती परमेश्वर भक्ती केला असं वाटतं, परमेश्वर भक्ती केला असं म्हणू शकतो आपण. तर हा सुद्धा यांनी अनुभव या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलेला आहे. मुख्य म्हणजे कोरोना व्हायरस, चीनच्या वुहान मधून आलेला कोरोना हे जे व्हायरस आहे हा अत्यंत धोकादायक आहे. आतापर्यंत त्यांनी देशभरामध्ये त्या कोरोना व्हायरसनी कितीतरी लोकांना मृत्यूच्या विख्यात आपल्या याच्यात घेतलेला आहे आणि मृत्यू दिलेला आहे. माझा म्हणण्याचा तात्पर्य एवढंच आहे की अशा वेळेला नागपुरामध्ये सुद्धा कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढ होते आहे आणि आपण अशा कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला उपचार करीत असता आपण, तर नेमकं त्यावेळेला काय वाटतं सर की तो कोरोना व्हायरस आहे हे कसं म्हणजे ओळखलं जातं आणि आतापर्यंत आपण किती अशा कोरोना बाधित संक्रमितांवर उपाय केलेले आहे किंवा त्यांना वैद्यकीय त्यांच्यावर उपाय केलेले आहे, काय सांगाल? नक्कीच संजयजी, गेल्या म्हणजे जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये हा कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह पेशंट आला होता पुण्यामध्ये सगळ्यात आधी आला होता, हो सर, तर त्याच्यानंतर आम्ही म्हणजे मेयो हॉस्पिटल झालं, सेंट्रल रेल्वे झालं, इथे आधीपासून सुरुवात केली होती सगळ्याची पेशंटची वॉर्डची वगैरे कोविड OPD सुद्धा.
तर आमची ड्युटी लागली होती एअरपोर्टला कोरोना स्क्रीनिंग मधून, तर आम्ही 1 मार्च पासून कोरोना एअरपोर्टवर स्क्रीनिंग सुद्धा सुरू केली होती। ते 16 तारखेपर्यंत कोरोना स्क्रीनिंग केली, इंटरनॅशनल जे पण लोक येत होते त्यांची सगळ्यांची कोरोना स्क्रीनिंग केली। कोरोना स्क्रीनिंग केल्यानंतर मग OPD मध्ये सुद्धा त्यांना बोलवलं, त्यांना क्वारंटाईन केले होते बरेच लोकांना। आणि क्वारंटाईन केल्यानंतर जर का त्यांना सिम्पटम असा वाटत असेल की सर्दी खोकला ताप असं आणि खोकला जो असेल किंवा ब्रीथलेसनेस म्हणजे दमाचा त्रास होत असेल असं काही वाटत असेल त्यांना, तर आम्ही त्यांचे लवकरात लवकर अशी टेस्ट करत होतो कोविडची। त्याच्या प्रोटोकॉलच्या हिशोबाने आम्ही जात होतो की जर का असे सिम्पटम्स त्यांना आढळत असेल तर त्या हिशोबानेच आम्ही त्यांची चाचण्या करत होतो। तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सध्या फेस करत आहे, अजून पण सुद्धा आमची म्हणजे पेशंटला बघतच आहे आम्ही। अजून आता 1 ते 1.5 महिना सध्या झालेला आहे आम्ही पेशंटच्या त्या पेशंटच्या संपर्कात आहेच आणि सेवा देणं चालूच आहे आता जे पण काही असेल। सर अशा वेळेला एक गोष्ट मनाला चटका लावून जाते की म्हणजे आमच्यासारखी जी लोकं असतात जे कोरोना म्हटलं की आज लोकांना थरका उडतो त्यांच्या मनाचा, पण रुग्णांच्या जवळ जाणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि आपण त्यांच्या अतिशय जवळ असता आणि एखाद्या लहान मुलांसारखं त्यांच्यावर आपण प्रेम करता, ट्रीटमेंट करता। सर त्यावेळेला आपल्याला आपल्या जीवाविषयी काय वाटतं, आपल्याला काही भीती वाटत नाही का, किंवा मनात किंवा किंतु परंतु काही असतो भाव असतो का? मनात अशी चिंता तर येतेच, पण कसं आहे आम्ही सगळे त्या प्रोटोकॉल्स आणि पूर्ण इक्विपमेंट पूर्ण घालून पूर्ण मास्क आणि पूर्ण PPE किट घालून असतो, तर वाटते थोडीफार चिंता या गोष्टीबद्दल। पण हे आमचं धर्म आहे, हे आमची ड्युटी आहे, जे काही आम्हाला करावंच लागणार आहे आणि आम्ही ते करतो आहे। दिवस रात्र आम्ही या कामाला झोकून दिलेलं आहे की दिवस रात्र आम्हाला करणार आहे, जेपर्यंत हमने ठामली आहे असे की जेपर्यंत हा पूर्ण विश्वामधून पूर्ण भारतामधून हा व्हायरस जेपर्यंत जात नाही तेपर्यंत आम्ही हटणार नाही। आणि गेले आता 4 ते 4.5 महिने झालेले, आम्ही घरीसुद्धा गेलेलो नाही कारण की आम्ही निर्णय घेतलेला आहे सगळ्या डॉक्टर्स लोकांनी की जेपर्यंत हा व्हायरस जाणार नाही तेपर्यंत आम्ही घरी जाणार नाही। बिलकुल, यावेळेला प्रेक्षक वर्ग सुद्धा घरी बसल्या बसल्या आपल्याला जे ऐकत आहे ते नक्कीच टाळ्या वाजून आपलं स्वागत सुद्धा करत असतील आहे, यामध्ये काही शंका नाही। आणि ज्या पद्धतीनं आज आपण जे काम करत आहात ते खरोखर त्यांना आपल्या प्रत्येक कार्याला आणि आपल्या प्रत्येक टीमला आम्ही INBCN च्या तमाम प्रेक्षकांच्या वतीनं सलाम करतो, आपल्याला नमस्कार करतो। आणि डॉक्टर साहेब असं सुद्धा आपण बघितलेलं आहे, आम्ही बघितलेलं आहे की आपण आणि आपले 1-2 मित्र यांच्या सहकार्यानं राज्यातील 350 डॉक्टरला एका व्यासपीठावर आणून प्रत्येक नागरिकांना काही ना काही आरोग्याला घेऊन काही ना काही त्यांचे विचार असतात, काही त्यांचे प्रश्न असतात, त्या प्रत्येक प्रश्नांचं अचूक उत्तर देण्याकरिता म्हणून त्यांचे प्रश्न समजून घेण्याकरिता म्हणून आपण ज्या पद्धतीने एक हेल्पलाईन जी बनवलेली आहे त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना काय माहिती देता, ज्याचा फायदा घरी बसल्या त्यांना सुद्धा होऊ शकतो। नक्कीच, जेव्हापासून हा कोरोनाचा थैमान पसरला होता तेव्हापासून आम्ही म्हणजे 9 महाराष्ट्रामध्ये 9 मार्चला पहिला पेशंट आला होता आणि त्याच्यानंतर 12 किंवा 13 तारखेला गव्हर्नमेंटनी एक हेल्पलाईन सुरू केली होती। तर त्याच हेल्पलाईनच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती भेटत होती कोरोनाच्या बद्दल सगळी साईन सिम्पटम जे पण लक्षणं असतील ते। पण आम्ही जेव्हा कोविडच्या OPD मध्ये जेव्हा काम करत होतो तर तिथे मध्ये असा फार अशी पॅनिक झाले होते लोक फार, तर त्या पॅनिक झाल्याच्या मध्ये म्हणजे साधी सर्दी खोकला ताप जरी असला साधं कॉमन कोल्ड फ्ल्यू असला तर त्याच्यामध्ये लोक हॉस्पिटलमध्ये येत होते आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते तर कोणी म्हणजे सगळ्यांनी बंद केलेले आहे तसं त्याच्यामध्ये कोणी घेत नव्हतं त्या सर्दी खोकला तापमुळे, तर प्रत्येकजण गव्हर्नमेंट हॉस्पिटल मेहोला इथे येत होते आणि तिथे आम्ही बघितलं प्रत्येकजण आल्यानंतर ते विचारत होते की आम्हाला कोरोना झालेला आहे का, आम्हाला होऊ शकते का, हे लक्षणं आहे का, सर्दी म्हणजे साधी सर्दी तरी आली किंवा थंड पाण्या प्याला आपण सर्दी तरी आली खोकला तरी आला तर आम्हाला असं होऊ शकते का, आम्हाला झालेलं आहे का क्वेश्चन, तर आम्हाला त्यांना काउन्सिलिंग करावं लागत होती प्रत्येकांना काउन्सिलिंग करावं लागत होती। माझे मित्र डॉक्टर सजल बन्सल आणि डॉक्टर गुकुल राह आम्ही तिघजण असं आहे, आम्ही काम करत असताना तर आम्हाला हे असं आढळलं आहे की यांना काउन्सिलिंग प्रत्येकाला करावं लागते आमच्या ड्युटीच्या आवर्समध्ये आणि अशा वेळेला शंका स्वाभाविक आहे। तर म्हणून आम्ही एक असा निर्णय घेतला की आपण जशी हेल्पलाईन सुरू गव्हर्नमेंटनी केलेली आहे तशीच एक
पूर्ण डॉक्टरच्या माध्यमातून पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एक हेल्पलाईन सुरू करायचा आमचा विचार आम्ही तेव्हा केला आणि 21 मार्चला आम्ही ती हेल्पलाईन सुरू केली. त्याचं नाव आहे की MBBS डॉक्टर्स हेल्पलाईन .in. म्हणजे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता WWW MBBS डॉक्टर्स हेल्पलाईन .in. त्याच्यामध्ये आम्ही एकच उद्देश होता आमचा की कोरोनाचे जे पण काही लक्षणं आम्ही त्याच्यावर सांगणार आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन जरी तुमचं काही वाटत असेल, तुम्हाला त्रास काही वाटत असेल, म्हणजे फोन करून तुम्ही पर्सनल, याच्यामध्ये या हेल्पलाईनमध्ये 350 डॉक्टर्स लोकांचे पर्सनल नंबर दिलेले आहे. पूर्ण राज्यातले डॉक्टर्स? पूर्ण नाही, राज्यातले नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये हे सुरू आहे. राज्यात महाराष्ट्रभर आम्ही पूर्ण सुरू केलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये, तालुक्यामध्ये आमचे पर्सनल डॉक्टर्स लोकांचे नंबर आहे, त्याच्यामध्ये पर्सनल दिलेले आहे आणि ते 24/7 आम्ही सेवा सुरू केलेली आहे आम्ही त्याच्या याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये कोरोनाचे लक्षणं काय आहे, जर का कोरोनाची म्हणजे त्यांना गरज असेल टेस्टची तर आम्ही त्याला रेफर करतो आणि रेफर केल्यानंतर जर का वाटत असेल, म्हणजे PSCला किंवा अर्बन सेंटरला किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला, इथे कुणाला कुठे, त्यांना आम्ही त्यांना पूर्ण गाईड करतो, काउन्सिलिंग करतो. जर का गरज नसेल तर त्यांना आम्ही हे सुद्धा सांगतो की क्वारंटाईन राहा, तुम्ही घरी राहा, बाहेर न जाता तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या याच्यामध्ये. तर आतापर्यंत 1-1.5 महिना आम्हाला त्या हेल्पलाईनचं सुरू केलेलं आहे आणि एक ऍप्लिकेशन सुद्धा आम्ही सुरू केलेलं आहे, गो कोरोना नावाची ऍप्लिकेशन. त्याच्यामध्ये सुद्धा 350 डॉक्टर्स लोकांचे सगळ्यांचे नंबर्स आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यामध्ये, आणि 24/7 तुम्ही आम्हाला फोन लावून कधी पण आम्हाला तुमची शंका विचारू शकता याच्यामध्ये. आणि गेल्या 1.5 महिन्यापासून त्याच्यावर 1800 ते 2000 कॉल्स आलेले आहे आम्हाला याच्यामध्ये आणि बरीच चांगली सेवा सुरू आहे त्याच्यामध्ये, त्या माध्यमातून. आणि मला INBCN माध्यमातून सगळ्यांना सांगणं आहे की या ऍप्लिकेशन किंवा वेबसाईटला तुम्ही वापर करावा नक्की. आणि कधी पण तुम्हाला असं काही वाटत असेल, शंका वाटत असेल, तुम्हालाच नाही तर तुमच्या मित्र परिवार, फॅमिली किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये असं काही वाटत असेल तुम्हाला, तर त्यांना हे वेबसाईट द्या किंवा ऍप्लिकेशन डाउनलोड करायला सांगा. आणि त्यांच्यावर आमचे नंबर आहे, नागपूर डिस्ट्रिक्ट झालं, बाकीचे ऑल ओव्हर विदर्भ, पूर्ण महाराष्ट्रभर आमचे नंबर्स आहेत, तुम्ही कधी पण आम्हाला फोन लावू शकता याच्यामध्ये. यावेळेला स्क्रीनवरती वेबसाईट दिलेली आहे, आपण त्यावर क्लिक करा आणि आपल्याला जर काही शंका कुशंका असतील तर आपण स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. डॉक्टर साहेब, माझा पुढील प्रश्न एक असा होता की आपण ज्या पद्धतीनं देहभान विसरून कोरोना रुग्णांच्या सेवेत आहात, म्हणजे त्याला आपण परमेश्वर भक्ती असं नाव दिलेलं आहे, ही अतिशय चांगली एक उपमा दिलेली आहे. कारण डॉक्टर हे परमेश्वराचंच या भूतलावरचं एक रूप आहे असं म्हटलं जातं. अशा वेळेला डॉक्टर राहुल पवार साहेब, माझा प्रश्नच हा होता की अशा वेळेला आपण आपल्या स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घेता? नक्कीच संजयजी, प्रत्येकाला म्हणजे आम्हाला सुद्धा म्हणजे भीती वाटतेच त्या याच्यामध्ये की आम्ही सकर्मकने झालं पाहिजे त्या याच्यामध्ये. तर पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये ड्युटी अवर्स पूर्ण एकदम 24 तास ड्युटी असल्यामुळे, तर आम्हाला म्हणजे सध्याची जिम सगळं बंद असल्यामुळे आम्हाला तर केल्या जात नाही. तर पण मी रोज म्हणजे मेडिटेशन करतो, 30 मिनिट सर मेडिटेशन आणि हायली रिच प्रोटीन डाएट जो असते तो सुद्धा आम्ही म्हणजे करतो, ते डाएट घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पण मास्क घालणं आहे प्रत्येकाला माहितीच आहे, मास्क झालं, हँड ग्लोव्ज झाले, डोळ्याला गॉगल्स आणि नेहमी डिसइन्फेक्टेड करणे आपले कुठे पण, म्हणजे कोणत्या पण वस्तूला आपण हात लावलं सॅनिटायझरनं किंवा हँडवॉशनं ते न करता पूर्ण एकदम पूर्ण वॉश करावं, नेहमी वॉश करा. तर या आम्ही पूर्ण काळजी घेतो आमची पूर्ण. पण सर आता मध्यंतरी म्हणजे जेव्हा आम्ही रिपोर्टिंग करायला जायचं तर आमच्या असं लक्षात आलं की बरेच डॉक्टर्स संक्रमित झालेले होते आणि ते यमसदनी सुद्धा ते गेलेले आहेत, त्यामुळे माझा हा प्रश्न होता. मात्र आपण ज्या धैर्यानं लढता आहात तर आपल्या कार्याला, आपल्या कर्तृत्वाला आम्ही पूर्ण 125 करोड 30 करोड जी देशाची लोकसंख्या आहे त्या संपूर्ण देशवासी, संपूर्ण डॉक्टर्स, नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना, जे जे कोणी कोरोना या विषयाला घेऊन जे काही चांगले काम करीत आहे त्यांना आम्ही सलाम करतो. आणि जाता जाता माझा शेवटचा प्रश्न हा आहे की यावेळेला आपल्याला INBCN लाखो प्रेक्षक वर्ग नीट बघतात आहे, ऐकतात आहे, अशा वेळेला आपण त्यांना योग्य ते काय मार्गदर्शन या कोरोना व्हायरसला घेऊन करू इच्छिता? नक्कीच संजयजी, मार्गदर्शन माझं म्हणजे जे पण आता सध्या सरकारने निर्णय घेतलेला आहे लॉकडाऊनचा,
त्याचा म्हणजे पालन करा सगळ्यांनी. मला सगळ्यांना म्हणणं आहे की म्हणजे 100% लोकांपैकी 70-75% जे पब्लिक आहे ती लॉकडाऊनचा पूर्ण म्हणजे घरी बसून आहेत सगळेजण. बाकीचे 25-30% जे आहे ते म्हणजे बाहेर निघत आहे याच्यामध्ये. पण तरी त्यांना सांगायचं मला इच्छुक आहे मी की त्यांना बाहेर न निघता तुम्ही घरी बसून सगळं काही करू शकता. आणि तुम्ही जरी बाहेर गेले बाकीच्या तुमच्या जीवनावश्यक बाहेर गोष्टी म्हणजे भाजीपाला असो किंवा बाकीच्या ज्या पण काही तुम्हाला वाटत असेल गोष्टी तुम्हाला घ्यायला गेले तुम्ही बाहेर, तर तुम्ही सोशल डिस्टन्स एक मेंटेन करा. नेहमी असं सॅनिटाईज करत राहा, तुम्हाला हँड वॉश करत राहा. आणि होतोपर्यंत बाकीचे डॉक्टर्स लोक झाले, पोलीस कर्मचारी झाले आणि आरोग्य जे साफसफाई कर्मचारी झाला यांना त्यांना पूर्ण म्हणजे चांगला उत्साह वाढून द्या. त्यांचा थोडा त्यांचा प्रोत्साहन वाढला पाहिजे असं काही करू शकता तुम्ही बस बाकी. तर अशा प्रकारे डॉक्टर राहुल पवार यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आणि चांगली माहिती दिली आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वसुद्धा अशा वॉरियर्सला नेहमीच सलाम करीत असतो आणि त्यांच्या कार्याला, कारण ते ज्या पद्धतीने काम करतात ते अद्भुत आहे. कारण कोरोना व्हायरस आतापर्यंत या भारतावर कितीतरी असे या जे साथीचे रोग असतील आहे, प्लेग होतो गेल्या वेळेला बऱ्याच अशा काही 100 वर्षानंतर येणार हा जो रोग आहे हा म्हणजे कोणाला सांगून आलेला नव्हता. आणि हा छुपा असा रोग आहे आणि हा ज्या पद्धतीनं आघात करतो तो शेवटी यमसदनीच पाठवतो. त्यामुळे अशा अदृश्य या रोगाला नियंत्रित करण्याकरता आणि त्याचा पूर्ण प्रादुर्भाव टाळण्याकरता मास्क लावणं गरजेचं आहे, त्यानंतर हाताला सॅनिटाईज करणं गरजेचं आहे. या पद्धतीची माहिती आपण दिली. बाहेर गेले तर तुम्ही गॉगल्स घाला, गॉगल सुद्धा लावायला हवा अशा पद्धतीची यांनी. एक कुठे पण बाहेर गेले तर तुम्ही सोशल डिस्टन्स मेंटेन करा, जरी ऑफिस मध्ये असेल किंवा बाजारामध्ये. सोशल डिस्टन्सिंग सोशल या नावावरनं मध्यंतरी एक वादन असं जे उठलेलं होतं की सोशल म्हणजे त्यांनी सामाजिक भावनेतून दूर राहा असं त्याचं एक काहीतरी झालं होतं. पण नंतर त्याला एक चांगलं नाव देण्यात आलं, फिजिकली डिस्टन्सिंग. तर म्हणजे शारीरिक आपली जी दूर असायला हवं तसं आज आपल्यामध्ये सुद्धा अंतर दिसत आहे आणि हे असायलाच पाहिजे, यामध्ये काही शंका नाही. तर अशा पद्धतीनं आपण कोरोना व्हायरस शी दोन हात करू शकतो, पण त्याकरता आपल्याला पूर्णपणे तसे तयार राहावं लागेल. आणि आपण आणि आपल्या इतरांचे जीव कसे वाचवता येईल आणि जनजागृती करणं फार आवश्यक आहे. नुसती जनजागृती नाही तर त्याचं पालन सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. असंच काहीसं या ठिकाणी गो कोरोना गो या doctor.com कार्यक्रमाच्या माध्यमातून आजचे आपले पाहुणे डॉक्टर राहुल पवार यांनी हे विधान केलेलं आहे. प्रेक्षक बंधूंनो, पुढच्या वेळेला आपण पुन्हा अशा एका नवीन विषयाला घेऊन doctor.com या कार्यक्रमामध्ये शहरातील इतरही डॉक्टरांशी आपण बातचीत करूया. आणि यावेळेला डॉक्टर साहेब आपण आलात म्हणून मी पुनश्च एकदा कार्यक्रमाच्या अंतिका होईना पण पुनश्च एकदा मी आपले स्वागत करतो. आणि पुढच्या वेळेला आपण एका चांगल्या पर्सनॅलिटी डॉक्टरशी आपण पुन्हा भेटणार आहोत अशी मी ग्वाही देतो. आणि आपण बघत राहा doctor.com, इन बी सी एन न्यूज नागपूर. नमस्कार.